टाइम लागू का तीत गपाय नहीं बाबा तस नहीं जोड़ीदार बाबा हाँ अरे बाबा मुझे बाबा आई बाप कसे मुल अरे बाबा तुला माहित है का जर नवीन प्रोग्राम हिटला तर तो पहिल्यांदा विचारतो काय चाललंय बरोबर पहिला प्रश्न असतो त्याचा काय चाललंय पाहुलं बरोबर म्हणले जोरदार दुसरा प्रश्न असतो लेकर बाळ कशी तुमच्या धनसंपत्तीला इस्टेटीला कोणीही विचारत नाही कोणी खोटला ऐक नाही बाबा तुला विचारलं बाबा तुझी बायका पोरं कशी आहेत बायका पोरं चुकत म्हणले माझी म्हातारा म्हातारी कशी म्हातारा म्हातारी मी चांगली बाबा चांगली आहे चांगली चांगली आई वडिलांची सेवा करत जा है का नाही म्हणजे म्हातारा म्हातारी चांगली 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 जात्यात का शाळेत अरे बाबा म्हणलं म्हातारा म्हातारी चांगली का माझी माझी काय बाबा मजेत आहे ना जात्यात का शाळेत अरे तुझं काय माझी म्हातारा म्हातारी आली अशी 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 चालते अशी अशी आज शाळेत बदलला अरे बाबा तुझी म्हातारा म्हातारी काल या फकड्याला पहिली शाळेत जाताना शाळेत जाताना काल पहिली काल अरे सोन्या आज पर म्हाताऱ्याच्या हातामध्ये पाठीवरती दप्तर म्हाताऱ्याच्या गाड्यामध्ये वॉटर बॅग काय सांगायचं जोडीदार अशी लुटू 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 करीत लुटू लुटू काय तो मी काही येणार आहे का तुला सांगायला मला सांग तुझं घर कुठं आहे तर रस्त्यात हे साईडला बाबा असं आहे की नाही तुला दोन रुपये टुपे पोरं आहेत का एवढे एवढी रुपये टुपे आहेत मग रस्त्याच्या पलीकडे काय आहे आता मला सांग लहान लहान लेकर जर रस्त्याने मुकळी सोडली तर ती साळत जाते ना का नाही लागा बरोबर आहे रस्त्याने एवढ्या गाड्या घोड्या येत्या गाड्या घोड्या वाटत लागा रस्त्याने मग त्यांच्या बरं शान सुरता माणूस नको का मग तवा काल तुझ्या म्हातारा म्हातारा मी ते पोराला घेऊन जाताना पाहिलं हा हा बरोबर आहे बरोबर तवा म्हणलं म्हातारा म्हातारी जाते का साळत हा जाते तीच ना चांगलं शिकवी जा बाबा बरं आता असं करू अरे बाबा जोडीदार आपल्या मध्ये आवडता मित्र अजून अजून दिगंबर तर्टे आपल्या पार्टीचे मालक पार्टीचे मेन मालक मेन मालक त्यांना मनुष्याने घेतलं पाहिजे त्यांना मनुष्याने घेतलं पाहिजे वाढायला गेलं पाहिजे त्यांच्या वाढायला गेलं पाहिजे असं ना तर तुला माहितीये बाबा माझं झालं नवीन टमटुम आणि त्यातली मी काहीतरी आपल्या आठवण टमटुम टमटुम काय बाबा टमटुम आता अरे ते लग्न लग्न अरे बाबा तीच बाबा नवीन लग्न झालेलं आहे आणि त्याच्यामुळे कार्यक्रम ठरवायचा आहे कार्यक्रम ठरवायचा म्हणून तुला या ठिकाणी बोलवून घेतलाय माझ्या जोडीदाराच्या वाड्याला जायचं पण तसं जायचं नाही मग कसं तुला माहितीये का आपण दोघं जीवाचे जीवलग्न जीवलग्न मित्र पण आपण थोडा कुठेतरी थोडेफार जातो एखाद्या पार्टीमध्ये जातो आराध्याच्या कार्यक्रमामध्ये चालतं चालतं थोडस देवाचं गुणगान गायचं मित्राच्या वाड्याला जायचं आला बघ दोघांग मला म्हणायला येत नाही दिगंबर तर्टे दिगंबर तर्टेंचा आवडा आलेला आहे काय 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 अरे वडा का पाहण तू तेच ना ते वाडा दिगंबर तर्टेचा वाडा हात मारून शनी घ्यायची हात मारून शनी घ्यायची त्याला जोडीदार रे हा जोडीदार रे हा ही पुढे जायचे मग पुढे जायचे हा बरोबर देणार ठीक आहे मारून घ्या मारून घ्या ओ दिगंबर तर्टे दिगंबर तर्टे राम 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 बोलले राम 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 अरे आज लई दिवसातून माझ्याकडे येणं केलं काय मानकडे बाबा
कधी तरी मित्राला फोन करी जावा, कधी तरी एखाद दोन बोटाची चिट्ठी पाठी जावा। नाही बाबा बरोबर आहे, तू लगे झालं म्हणजे सगळं विसरूनच जायचं, जोडीदार नाही कोणीच नाही। हा काय हरकत नाही बाबा, तू बाहेर गेला आणि मी पण माझ्या संसारात गुंतलो, त्याच्यामुळे फोन नाही केला बाबा। पण आज नाही तू समजून येण्याचं कारण काय म्हणले बाबा? अरे बाबा तुला माहिती का, हा बघ माझं झालं नवीन लग्न बर, आणि मला आणायचा छोटा मोठा कार्यक्रम असं, त्यासाठी म्हटलं आपल्या गावातले जे काय पंच कमिटी आहे, चार पाच मित्र आहेत, त्या सर्वांना बोलवू शनी गावं असं, म्हणजे जागरण मधाची पार्टी ठरवा द्यायची। हो जोडीदार कसं काय चाललंय तुझं? माझं एकदम मजेत आहे बाबा। म्हणजे तुझं मजेत आहे? हा बायका पोरं सगळी बरी, म्हातारा म्हातारी एकदम व्यवस्थित, म्हणजे चांगली ना बाबा? चांगली बाबा, काळजी घेत जा। हा म्हातारीला काल पाहुणे यायचं होतं, काय झालं? म्हातारीला यायचं होतं का काय व्हायचं? काही म्हातारीला पाहुणे येतात का? मग तुझ्या तोंडाने म्हणलेला का मी गल्ला पाठ बोलतो का? इथली कुठली म्हातारी हातात राही सांग मला, तुझी ठोकेल शाप। अरे बाबा काल ज्या वेळेस आपली भेट झाली राशीन मध्ये, हा त्यावेळेस तू त्या मेडिकल मध्ये उभा होता बरोबर, होता का नाही? हा बरोबर। हातामध्ये एक काळी पिशवी होती, हा खुशाल हा म्हणतो का मटन नेलतो मेडिकल मध्ये? अरे पांढरी कॅरी बॅग होती, त्याच्यामध्ये काहीतरी मेडिकलचं साहित्य होतं बरोबर, ठीक आहे ना? त्यावेळेस मी तुला विचारलं, म्हणलं ही मेडिकल घेऊन उठक्या काही गडबडीत कुठे चाललाय? तू काय मला म्हणला? म्हातारी आजारी आणि तिला भेटायला पाहुणे येणार म्हणलं का नाही? हा तवा म्हणलं मग तुझ्या म्हातारीला तिकाल पाहुणे यायचे होते बघा, ते आलं भेटाय म्हण बाबा, भेटाय म्हण आपत्तीच ना। हा पाहुणं आलं तर येऊन भेटून गेलो, मग भेटले ना? हा पडलं का पास ते खायला आणलेलं मग? अरे खायला आणलेलं पास फोडू नाही फोडू त्याच्याशी काय घेणं नाही का? अरे बाबा कोणी केळं आणतं, कोणी सफरचंद आणतं, कोण चिकू आणतं, कोण मोसंबी आणतं, म्हातारी खाते आमची काय बी खाते ना? हा नाही बरं बाबा, म्हणजे आता खाल्लं म्हणायचं आहे का नाही? हा पडलं पसंत पडलंय म्हातारीला सगळं खाणं पिणं सगळं बरं बाबा, कोणाचं चांगलं असावं बरं काढली का तारीख फिरी काढली का? आता मात्र काय करणं आहे तुझं, बिचार द्यायची म्हणणं माहिती देत नाही आमच्या आमच्या तारखेला सोडवायचे तारीख म्हणत दवाखान्यात तू असा मधला असा बिरेक आहे ना तिकीट करून पटपट बोलत होता तसं नाही बाबा। हा अरे बाबा तुला माहितीये का मित्राला मित्र भेटी आणि मनाचा संशय भेट आहे का नाही? जोडीदाराला जोडीदार भेटल्यानंतर थोडीफार टिंगल मस्करी होती आणि टिंगल केल्याशिवाय शिंगल कोणी पाच बरोबर आहे का नाही? आपण चालू एकाला दोघं दोघाला तिघ जाण बरोबर, पण कुठलंही काम जर करायचं असेल तर तिघाणं जाऊन जमत नाही बरोबर, त्यासाठी तीन बिघाडान काम बिघाड होतो होतं का? तर आपल्याला जायचं आहे कार्यक्रम ठरवायला, तर आपण चौथा मित्र आपले पार्टी मालक राजेंद्र भगतवाडीकर, तर त्यांच्या वाड्याला जाऊ आणि चालता चालता एक सुंदर असं गीत म्हणू बाबा, कारण कुठलंही देवाचं कार्य जर असेल तर त्या कार्यामध्ये जागरण होणं म्हणजे एक देश सेवा, एक देव सेवा आणि एक समाज सेवा असती, मनुष्याने त्या गीतातून लोकांचं एक समाज प्रबोधन करायचं, मनुष्याने त्या देवाचा त्या देवासाठी भक्तजन गुणगान गातात आणि काय म्हणतात काय बघा, ज्याप्रमाणे आपल्या कुलीचं कुलदैवत जेजुरीचा खंडराय आम्हाला हार मारतंड, महाराष्ट्राचा आराध्य दैवत तुझं पुढची तुकाई माता बरोबर, त्या कुलदैवताला आपण भजतो सेवा करतो, आपल्या परीने त्या देवाची सेवा करत असतो बरोबर, परंतु ज्याप्रमाणे देवाची सेवा करतो त्याप्रमाणे आपल्या कुलदैवताची सेवा केली पाहिजे, मनुष्याने त्या कुलदैवतासाठी एक विनम्र अभिवादन आणि त्या कुलदैवतासाठी एक गीत
साहेबचे जगदंबेचे वय होता शिंदे साहेब भगवान भूषण यांच्याकडून 100 रुपये आले. धर्माशाहीचा उत्तम मी मानायचे विश्लेषण करून विसरू नको रे आई बाबा, तुम्हीच मानायचे.